राज्य सरकारनं रेड झोन मध्ये कंटेनमेंट झोन वगळता दारू विक्रीची परवानगी देण्यात आली असल्याचा निर्णय घेतल्याची चर्चा कालपासून सुरू झाल्याने आज दारूची दुकाने उघडणार या आशेपाई आज तळीरामांनी वसेविरार नालासोपारा परिसरात वाईन शॉपच्या दुकानासमोर सकाळपासूनच रांगा लावायला सुरुवात केली नालासोपारा पूर्व आचोले रोड येथील डिवाइन शॉपच्या बाहेर तळीरामांनी लाईन लावली होती मात्र पोलिसांनी नऊ वाजता लोकांना वाईन शॉप बंद राहणार असल्याचं सांगत घरी जाण्यास सांगितलं पालघर जिल्हा रेड झोन मध्ये येतो वसई विरार नाला सोपऱ्यात वाईन शॉप आणि बिअर शॉप उघडी ठेवायचे किंवा नाही याबाबतची अधिकृत कोणतीही सूचना पोलीस प्रशासनाकडे आलेली नाही जोपर्यंत अधिकृत सूचना प्राप्त होत नाही तोपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही दुकाने चालू राहणार नाही अशी माहिती वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली आहे त्यामुळे सकाळपासूनच रांगेत उभे राहणाऱ्या मद्य शौकिनांची चांगलीच हिरमोड झाली ब्युरो रिपोर्ट एच लाईव्ह न्यूज वसई